नमस्कार मुलांनो, या भागात आपण बघणार आहोत सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण। नावावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की सूक्ष्म जीव म्हणजे जे सजीव आपण डोळ्याने पाहू शकत नाही त्यांचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत। यापूर्वी आपण कार्ल लिनियस यांनी मांडलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती बघितली आहे। त्या पाच सृष्टींपैकी सृष्टी मोनेरा आणि प्रोटिस्टा या सृष्टीतले सर्वच सदस्य सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसूच शकत नाही। तिसरी सृष्टी आहे कवक, त्यातले काही सदस्य हे आपल्याला नुसत्या डोळ्याने दिसू शकतात पण त्यांची पेशी रचना बघण्यासाठी पुन्हा आपल्याला सूक्ष्मदर्शकाची मदत घ्यावीच लागते। म्हणून या भागामध्ये आपण या फक्त सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे बघणार आहोत। त्यांची संख्या ही प्रचंड आहे, त्यांच्यात खूप वैविध्यही आहे, त्यामुळे त्यांचा वेगळा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे। हा सूक्ष्म जीवांचा वर्गीकरणाचा तक्ता आहे। सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण मुख्यतः दोन गटात आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी केलं जातं। या दोन्ही शब्दांचे अर्थ आपण यापूर्वी पाहिले आहेत। इथे तुम्हाला तिसराही एक गट दिसतोय, तो आहे विषाणूंचा। विषाणू हे सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर असलेली ही मंडळी आहेत, कारण यांना पेशी रचना नाही पण दुसऱ्या कुठल्याही सजीव पेशीची मदत घेऊन तिचा उपयोग करून ते स्वतःची प्रजा वाढवू शकतात, त्यामुळे त्यांना सुद्धा आपण एक तिसरा फाटा फोडून सूक्ष्मजीवांच्या गटामध्ये घेतलेला आहे। आदि केंद्रके कोण असतात, म्हणजे ज्यांच्या सुस्पष्ट केंद्रक नसतं त्यांना आपण म्हणतो जीवाणू, आणि दृश्य केंद्रकी म्हणजे ज्यांच्या पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक असतं ते आहेत दृश्य केंद्रकी। त्यांचे पुन्हा तीन उपगट पडतात, आदिजीव, कवके आणि शैवाल। आपण एक एक गट आता बघणार आहोत। पहिला गट होता आदि केंद्रकी सजीवांचा, तो आहे जीवाणू। यांचा आकार असतो 1 ते 10 मायक्रोमीटर, म्हणजे जीवाणू गटातले 1000 किंवा 100 सजीव एका पुढे एक ओळीने मांडले तर त्यांची लांबी जेमतेम 1 मिलीमीटर भरेल, इतके हे आकाराने सूक्ष्म असतात। त्यामुळे किमान 600 ते 1000 पट वर्धन असलेल्या सूक्ष्मदर्शकाशिवाय आपण त्यांना बघू शकत नाही। यांचा आपला परिचय झालाय। हे आहेत दंडाणू। इथे तुम्हाला जे कणकण कणकण एकत्र दिसत आहेत हे सर्व गोलाणू आहेत। बारीक पूर्णविराम एकत्र आल्यासारखे हे आपल्याला इथे दिसतात। यांची जी पेशी असते, केंद्रक नाहीये बघा, केंद्रकाच्या आतलं जे काही केंद्रकातले घटक असतात ते इथे पेशी द्रव्यात पसरलेले आपल्याला दिसत आहेत। ही जीवाणूंची पेशी आहे। इथे सुद्धा आपल्याला गोलाणू आणखीन जास्त वर्धन क्षमता असलेल्या सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचा फोटो इथे घेतलेला आहे। वैशिष्ट्य काय यांची, तर यांचं पूर्ण शरीर एकाच पेशीने बनलेलं असतं। ती पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते, म्हणजे सर्व सजीवाची सर्व कार्य करण्याची क्षमता त्या एका पेशीमध्ये असते। अनेकदा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात। इथेही तुम्हाला वसाहत दिसते या फोटोमध्ये, इथेही तुम्हाला अनेक जीवाणू एकत्र आलेले दिसत आहेत। आदि केंद्रकी असतात, त्यांच्यात पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगक नसतात। प्रजनन द्विखंडी भवनाने होते,
द्विखंडी भवन म्हणजे एकाचे दोन तुकडे, मग दोनाचे चार तुकडे, चाराचे आठ तुकडे, या प्रकाराने यांचं प्रजनन होतं. अनुकूल परिस्थिती म्हणजे तापमान, अन्नाची उपलब्धता हे जर छान असेल तर हे जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात. 20 मिनिटात त्यांची संख्या दुप्पट होते. असंख्य उदाहरण आहे त्यांची. अनेक आपल्याला उपयोगी जीवाणू पण आहेत, काही रोगकारक जीवाणू पण आहेत. मी प्रत्येकाचं एकच उदाहरण इथे लिहिलंय, लॅक्टोबॅसिलाय, म्हणजे जे दुधाचं दही बनवायला मदत करतात, म्हणजे हे उपयोगी जीवाणू आहेत. क्लोस्ट्रीडियम टिटॅनी, टिटॅनस नावाचा जो रोग होतो, म्हणजे एखाद्या जखमेतनं हे सूक्ष्मजीव आत शिरतात, आणखीन तिथे पू तयार होतो, आणि ते जर खूप खोलवर शिरले तर तो भाग शरीरातनं काढून टाकावा लागतो, इतके विघातक अशा प्रकारचे हे जीवाणू आहेत. दुसरा गट त्यांच्यातला होता आदिजीव. हे जीवाणूंपेक्षा यांचा आकार थोडा मोठा असतो, सुमारे 200 मायक्रोमीटर हा यांचा आकार आहे. कुठे आढळतात हे? तर माती, गोड पाणी, समुद्र, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जवळजवळ सर्व ठिकाणी हे आढळतात. दृश्य केंद्रकी असतात, म्हणजे ह्यांच्यातलं केंद्रक हे स्पष्टपणाने दिसतं. पेशी रचना, हालचालीचे अवयव, पोषण पद्धती यात भरपूर विविधता यांच्यामध्ये आढळते. इथे हा युग्लिना आहे. युग्लिनाचा फोटो किंवा चित्र तुम्ही पुस्तकात पाहिलं तर त्याला अशी एक लांब लचक कशाभिका असते आणि त्याच्या सहाय्याने तो हालचाल करू शकतो. हा आहे पॅरामेशियम. इथे एका पॅरामेशियम पासून दोन पॅरामेशियम म्हणजे द्विखंडन किंवा द्विखंडी भवन जे प्रजनन पद्धती तुम्हाला सांगितली होती, इथे एका पॅरामेशियम पासून दोन पॅरामेशियम तयार झालेले आपल्याला दिसतात. आणि हा जो चपलेच्या आकाराचा पॅरामेशियम आहे, ह्याच्या शरीरावर सर्वत्र असे बारीक बारीक तंतू असतात ज्याच्या सहाय्याने तो प्रचलन म्हणजे हालचाल करू शकतो. यांचं प्रजनन द्विखंडन पद्धतीने होतं आणि ह्यातले काही रोगकारक असतात. उदाहरणार्थ अँटामिबा हिस्टोलिटिका हा अमिबा सारखा असणारा एक आदिजीव आहे ज्याच्यामुळे अमांश होतो, किंवा प्लाझ्मोडियम वायवॅक्स ज्याच्यामुळे मलेरिया होतो. हे रोगकारक आहेत. असे आणखीन पण असतात, मी उदाहरणार्थ दोन इथे लिहिले आहेत. आणि इतर उदाहरणं अमिबा, युग्लिना हे याच गटातले सजीव आहेत. तिसरा गट आहे कवक. कवक म्हणजे बुरशी. याच्याविषयी आपण बोललो आहोत की खराब झालेल्या पदार्थांना जी बुरशी आलेली आपल्याला दिसते, मग ती पावावरची असेल, भाकरीवरची असेल, चामड्यावरची असेल, फळावरची असेल, खूप विविध प्रकार या बुरशीचे आहेत, तर हे सगळी मंडळी या गटामध्ये येतात. हे परपोषी आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, कारण यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतं. म्हणून असंश्लेषी म्हणजे अन्नाचं संश्लेषण, अन्न निर्मिती करू शकत नाहीत. दृश्य केंद्रकी म्हणजे जर आपण सूक्ष्मदर्शकाखाली हे तंतू पाहिले तर त्या तंतूंच्या आतमध्ये केंद्रक आपल्याला स्पष्टपणाने दिसतं. मृतोपजीवी आहेत, म्हणजे कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात. पेशीभित्तिका कायटीन नावाच्या शर्करेपासून बनलेली असते. काही कवक ही तंतुरूप असून, तुम्ही अशा प्रकारचे कापसासारखे पांढरे तंतू बघितले असतील, त्या तंतूंपैकी काही तंतू उभे वाढून ही इथे बीजाणूधानी दाखवलेले आहेत. त्यांचा पुढचा भाग, या तंतूचा पुढचा भाग फुगीर बनतो. ही हजारपेक्षाही जास्त पट वर्धन करून काढलेला हा फोटो आहे. आणि त्या प्रत्येक बीजाणूधानीच्या टोकाशी तुम्हाला हे जे गोल आकार
आकार दिसत आहेत ते आहेत बीजाणू, आणि मग त्या बीजाणूधानीतनं हे बीजाणू बाहेर पडतात आणि त्यांच्यापासून कवकाचे नवीन तंतू तयार होतात. या ठिकाणी किण्व या प्रकारातली बुरशी इथे दाखवलेली आहे. इथे किण्व पेशींसारख्या ह्या पेशी दिसत आहेत आणि मुकुलायन त्यांच्या शरीरावर असे बारीक उंचवटे तयार होतात. हे उंचवटे मूळ पेशीपासून वेगळे झाले की त्याच्यापासून नवीन सजीव तयार होऊ शकतो ही कॅन्डिडा नावाची बुरशी आहे, की ज्याच्यामुळे काही वेळेला त्वचारोग होऊ शकतो. यांचं प्रजनन अलैंगिक आणि लैंगिक दोन्ही पद्धतीने होतं. अलैंगिक पद्धतीमध्ये एकाच सजीवापासून पुढची पिढी तयार होते. कशा प्रकाराने? द्विखंड म्हणजे एका पेशीचे दोन भाग. मुकुलायन आता सांगितलं तसं पेशीवर एक उंचवटा येतो, तो उंचवटा मूळ पेशीपासून वेगळा झाला की त्याच्यापासून पुन्हा नवीन सजीव तयार होतो. बीजाणू निर्मिती या आकृतीमध्ये त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे. हे सगळे अलैंगिक प्रजननाचे प्रकार आहेत. लैंगिक प्रजनन म्हणजे ज्याच्यामध्ये दोन सजीवांचा समावेश असतो, दोन सजीवांच्या एकत्र येण्यातून पुढची पिढी ज्या वेळेला तयार होते त्यावेळेला आपण त्याला लैंगिक प्रजनन असं म्हणतो. आणि कवक लैंगिक पद्धतीने सुद्धा प्रजनन करतात. यांची उदाहरणं किण्व, बुरशी, पेनिसिलियम, म्युकर अनेक उदाहरणं आहेत. मी इथे फक्त चार लिहिलेली आहेत. पुढचा गट आहे शैवाल. यांचा आकार किती? तर 10 ते 100 मायक्रोमीटर. शैवाल काही वेळेला आपल्याला गोड्या पाण्यात किंवा जे साचलेलं पाणी असतं त्या साचलेल्या पाण्यावर सुद्धा शेवाळं दिसतं, किंवा खूप पाऊस झाला की खडक बुळबुळीत होतात, किंवा आपल्या घराच्या बाहेरची फरशी सुद्धा काही वेळेला आपल्याला बुळबुळीत झालेली दिसते. त्याच्यावर जर अशा प्रकारचा हिरवे तंतू तुम्हाला दिसले तर ते शैवालांचे तंतू आहेत असं आपण ओळखू शकतो. इथे सुद्धा तंतू आपल्याला डोळ्याने दिसतात पण पेशी रचना बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करायला लागतो. काही शैवाल सुद्धा एकपेशी आहेत, जी जशी इथे दाखवलंय मी तुम्हाला. हा आहे क्लॅमेडोमोनास नावाचा शैवाल जे एकपेशी असतं, आणि त्याच्या विरुद्ध हे युलोथ्रिक्स नावाचं शैवाल तंतुरूप स्पायरोगायरा सारखंच, जसे स्पायरोगायराचे तंतू असतात तसेच युलोथ्रिक्सचे असतात, फक्त आतमध्ये जे हरितलवक असतात त्यांच्या वेगळ्या रचनेवरनं स्पायरोगायराचे आणि युलोथ्रिक्सचे तंतू आपल्याला वेगळे शोधता येतात. हे इतर काही शैवालांचे प्रकार आहेत. शैवालांमध्ये हरितलवक असतं आणि हरितलवकांच्या आत हरितद्रव्य पण असतं. हे हरितद्रव्य हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन सूर्यप्रकाशात स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात ही शैवाल. त्यामुळे शैवाल तुलनेने उपद्रवी नसतात, कारण त्यांना अन्नासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहावं लागत नाही, स्वतःच अन्न ते स्वतः बनवतात. यांची काही उदाहरणं एकपेशीय शैवाल क्लोरेला, क्लॅमिडोमोनास, आणि बहुपेशीय शैवाल स्पायरोगायरा, क्लॅडोफोरा ह्याची उदाहरणं बरीच आहेत. आत्ता नमुना म्हणून मी इथे फक्त चारच नावं लिहिलेली आहेत. हा जो गट आपण सुरुवातीला बघितला जो सजीव आणि निर्जीवाच्या सीमारेषेवर असतो, हे आकाराने इतके लहान की जवळजवळ 100 विषाणू घेतले तर एका जीवाणू एवढा त्यांचा आकार भरेल. त्यामुळे प्रयोगशाळेतले जे सूक्ष्मदर्शक असतात त्यांनी आपण हे पाहू नाही शकत. यांचं शरीर प्रथिनांचं बनलेलं असतं आणि आतमध्ये डीएनए किंवा आरएनए चे रेणू असतात. हे वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात. विषाणू
स्वतंत्रपणाने जगू शकत नाहीत, कारण पेशी रचनाच नसते त्यांच्यामध्ये। मग हे करतात काय, तर ते एखाद्या जिवंत पेशीला चिकटतात, स्वतःचा डीएनए किंवा आरएनए त्या पेशीमध्ये सोडतात, त्यामुळे त्या पेशीला असं वाटतं की हा आपलाच डीएनए आहे किंवा आपलाच आरएनए आहे, आणि त्यामुळे त्यावरील आज्ञावलीनुसार ती जी जिवंत पेशी असते ती प्रथिन बनवते या विषाणूंसाठी। या पद्धतीने हे स्वतःच्या असंख्य प्रती तयार करतात, यजमान पेशींना नष्ट करून ते मुक्त होतात आणि नवीन पेशींना संसर्ग करतात। त्यामुळे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये असंख्य रोगाचं हे कारण आहे, आणि त्यांना पेशी रचनाच नसल्यामुळे त्यांच्यावर उपाययोजना करणं हे सुद्धा खूपच कठीण आहे। त्यांचं जीवनचक्र थोडक्यात इथे दाखवलेलं आहे की हा HIV नावाच्या रोगाचा हा विषाणू आहे, तो इथे जिवंत पेशीला चिकटला, त्या पेशीचं पटल त्यांनी भेदलं आणि स्वतःचा डीएनए आतमध्ये टाकला। त्यामुळे ह्या पेशीने हे पेशीचं केंद्रक आहे, ह्या पेशीने हाच जो आरएनए आहे त्याच्या प्रती बनवायला सुरुवात केली। अशा प्रतींनी ही पेशी भरून गेली की ही पेशी फुटेल, आणखीन त्यापासून हे जे विषाणू बाहेर पडतील ते इतर पेशींना संसर्ग करतील। सूक्ष्मदर्शकाखालचं जग इतकं वैविध्यपूर्ण आणि इतकं आपल्याला अज्ञात आहे, याचं कारण आपण सारखं बघतोय की आपण नुसत्या डोळ्यांनी यांना पाहू शकत नाही। त्यामुळे आपला मदतनीस आहे हा सूक्ष्मदर्शक। हे इथे जे भिंग असतं त्याला म्हणतात नेत्रिका, इथे खाली जे भिंग असतं त्याला म्हणतात पदार्थिक भिंग। हे स्टेज आहे, आपल्याला काचपट्टीवर जे काही बघायचंय ती काचपट्टी आपण इथे ठेवतो, त्या काचपट्टीवर जे काही असतं त्याचं या भिंगांच्या साह्याने वर्धन होतं, म्हणजे वाढवून ती प्रतिमा आपल्याला दाखवली जाते। इथे जी भिंग आहेत ती 3 ते 4 प्रकारची असतात, कमीत कमी 10 पट ते जास्तीत जास्त 100 पट ते वाढवून दाखवतात आपल्याला, आणि इथे जे भिंग असतं ते यांनी जी वाढवून दाखवलेली प्रतिमा आहे ती पुन्हा हे भिंग वाढवून दाखवतं, त्या आणि याची वर्धन क्षमता असते 10 पट। म्हणजे खाली आपण 10 पट वर्धनाचं भिंग लावलं तर 100 पट वाढून आपल्याला इथली वस्तू दिसते, आणि खाली जर आपण 100 पट वर्धन असणारं भिंग लावलं तर 100 × 10 1000 पट वाढून ती वस्तू आपल्याला दिसत असते। त्यामुळे सूक्ष्मदर्शकाखालचं जग हे आपण नक्कीच बघायला हवं। धन्यवाद।